अजित पवार गटातील आमदार महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती। निधी वाटपामध्ये योग्य न्याय मिळत नसल्याची आमदारांची वरिष्ठांकडे तक्रार। विजय वडेट्टीवार यांना अज्ञातांकडून धमकी, सुरक्षेमध्ये वाढ करण्याची वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। शरद पवारांच्या गोविंद बागेत दिवाळी पाडव्याची जोरदार तयारी। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा, अजित पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष। एकतीस डिसेंबर नंतर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद गेलं की कुठे फटाक्यांचा बार उडतो ते पहा। संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात। भाजपच्याच लोकांनी पैसे घेऊन शरद पवार यांचा खोटा जातीचा दाखला व्हायरल केला। आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप। पवारांना बदनाम करण्याचा डाव असल्याचा संभाजी ब्रिगेडचाही आरोप। राज्यातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती। मंडळनिहाय दुष्काळ लवकरच जाहीर होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। नाशिकमधल्या मालेगावमध्ये पुन्हा एकदा सिनेमागृहामध्ये आतषबाजी। टायगर थ्री या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चाहत्यांची हुल्लडबाजी, दोघांना घेतलं ताब्यात। राज्यभरात ठिकठिकाणी आगीच्या अनेक घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये फटाक्यांमुळे 10 ठिकाणी आग। नाशिक, पालघर आणि पुण्यातही आगीच्या घटना। दिवाळीला मुंबई आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर आतषबाजी। धुरामुळे हवेची गुणवत्ता पातळी धोकादायक परिस्थितीत। हैदराबादमध्ये इमारतीमध्ये भीषण आग, होरपळून 6 जणांचा मृत्यू। आग केमिकलमुळे भडकली, नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू। सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीमध्ये भाविकांची गर्दी। ऐन दिवाळीत सोमवती योग आल्यामुळे भाविक उत्साही। उत्तर काशीमधल्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी संपर्क झाला, कामगार सुखरूप। कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू। आणि भारताकडून नेदरलँडचा 160 धावांनी धुव्वा। टीम इंडियाच्या खात्यात 9 सामन्यांमध्ये 9 विजयाचे 18 गुण। 15 नोव्हेंबरला उपांत्य फेरीत सामना न्यूझीलंडशी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।